बनावट कागदपत्रे, शिक्के, लेटर पॅड, खोट्या सह्या, बनावट चेकद्वारे कंपनीच्या खात्यातून 4 कोटी 10 लाख रुपये फसवणूक करणाऱ्या 7 जणांना पनवेल शहर पोलिसांनी बेड्यात ठोकले असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. त्या संदर्भात पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. आयसीआयसीआय बँक शाखा पनवेल येथील एका अनोळखी इस्माने हर्बल लाईफ इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे बनावट लेटरहेड बनून कंपनीच्या खात्यात असलेली 4 कोटी 10 लाख रुपये किमतीची रक्कम आर के एंटरप्राइजेस यांचे इंडसइंड बँकेतील खात्यात वर्ग केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे यांच्या पथकाला या गुन्ह्यामध्ये या बँकेतील एक कर्मचारी या घटनेत सहभागी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता यामध्ये बँकेतील कंपनीच्या खात्याबाबत सर्व गोपनीय माहिती मित्राला दिली व त्या मित्राने ती माहिती आराफत हनीफ शेख याला दिली. आराफत याने ही माहिती रामकिशन पांडे, अमिताभ मित्रा, विनोद भोसले, जावेद कुरेशी, श्रीजल कुरंबिल व आयसीआयसीआय बँकेच्या पनवेल शाखेतील सेल्स मॅनेजर मुकेश गुप्ता यांना पकडण्यात आले. त्यातील एक आरोपी फरार असून त्यांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे आयसीआयसीआय बँकेसंदर्भात 4 करोड 10 लाख फ्रॉड झाल्याची केस दाखल केलेली आहे. यामध्ये एकूण 7 लोकांना अटक केलेली आहे. यांची मुळे बँकेतील जो एम्प्लॉय आहे, कामगार आहे, त्याच्या माध्यमातून बँकेत सर्वात जास्त ट्रान्झॅक्शन कुठल्या अकाउंटवर होतं, कुठल्या अकाउंटला जास्तीत जास्त बॅलन्स आहे ही माहिती बँकेच्या एम्प्लॉयकडून घेत होते. त्या आधारे त्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचं, चेकबुक घेतल्यानंतर बोगस चेक तयार करणे आणि तो चेक बँकेत सबमिट करणे, त्या अगोदर त्या कंपनीविषयी ऑनलाईन पूर्ण माहिती गोळा करून कंपनीचं लेटर हेड बोगस तयार करणे आणि बँकेमध्ये या अकाउंटच्या संदर्भात, कंपनीचे जे अकाउंट आहे त्या अकाउंटच्या संदर्भात मोबाईल नंबर चेंज झालेला आहे, नवीन मोबाईल नंबर देणे आणि चेंज ऑफ मोबाईल नंबर केल्यानंतर त्या बँकेमध्ये हा चेक डिपॉझिट करणं आणि ते जे आरोपी आहेत त्यांच्या नावावर जे अकाउंट ओपन केलेलं होतं दुसऱ्या बँकेमध्ये, त्या बँकेमध्ये 4 करोड 10 लाख हे इंडसइंड बँक खोपर खरणे या बँकेमध्ये त्यांनी ट्रान्सफर केलेलं होतं. तर ट्रान्सफर केल्यानंतर आयसीआयसीआय बँकेने मोबाईलवर पण मेसेज पाठवला, त्याचबरोबर ईमेलद्वारे पण मेसेज पाठवल्यामुळे त्या क्लायंट जे आहेत त्यांना कंपनीला ही माहिती कळली, त्यामुळे त्यांनी स्टॉप पेमेंट केलं होतं. परंतु त्या दरम्यान 1.4 लाख रुपये या आरोपींनी विथड्रॉ केलेले आहेत. 1.7 आरोपी यामध्ये अटक केलेले आहेत. यामध्ये मेन वकील आहे, त्या वकिलाला अटक केलेला आहे. त्याचबरोबर इतर जे आरोपी आहे ते बँकेचं पूर्ण ट्रान्झॅक्शन बँकिंग सिस्टमविषयी माहिती असणारे हे आरोपी आहेत. त्यामध्ये 30 वर्षापासून 60 वर्ष आरोपीचं वय आहे. 7 आरोपी अटक केलेले आहे. यामध्ये 1 आरोपी वकील आहे, 1 आरोपी इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करतो, बाकी कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, 1 आरोपी बँकेचा एम्प्लॉई आहे. यापूर्वी काही आरोपींच्या विरोधात मर्डर असतील किंवा नार्कोटिक्स असेल अशा प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत. ते पनवेल शहर पोलीस स्टेशनमार्फत या गुन्ह्याचा तपास चालू आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.